खासदार संजय राऊत यांच्या विरोधात शिवसेनेच्या शिंदे गटाने आज मुंबईभर आंदोलन केलंय. मुलुंडमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या फोटोला जोडे मारत आपला निषेध व्यक्त केलाय. खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर केलेले आरोप, शिंदे त्यांच्यावर केलेली टीका, तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात संजय राऊत यांचं वक्तव्य, यामुळे शिंदे गटाचे शिवसैनिक नाराज झालेत. त्यांच्या विरोधात शिवसैनिकांनी मुलुंडमध्ये मोर्चा काढलाय. त्यानंतर मुलुंड रेल्वे स्थानक इथे निषेध व्यक्त करण्यात आलाय. महाराष्ट्रात विविध ठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडून आंदोलन केलं जात आहे. अशाच पद्धतीची आंदोलनं आज संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊतांची जर वक्तव्य आपण बघितलीत, तर निवडणूक आयोगाने ज्या वेळेला शिवसेना हे पक्षाचं नाव आणि चिन्ह ज्या वेळेला शिंदे साहेबांच्या वतीने आम्हाला सगळ्यांना मिळालेलं आहे, त्यावेळेला त्यांनी निवडणूक आयोगावरतीसुद्धा ताशेरे ओढलेले आहेत. याशिवाय 2000 कोटीमध्ये हे सगळं विकल्याचा आरोप देखील केलेला आहे. पैसे कोणी दिले, कोणाला दिले, याबद्दलची कुठची माहिती नसते. पण रात्रोरात एखादी गोष्ट डोक्यात आणायची आणि सकाळी त्याच्याबद्दलचं वक्तव्य करायचं आणि TRP वाढवायचा किंवा स्वतःचा TRP वाढवून घ्यायचा, ही पक्षाची भूमिका आहे किंवा नाही मला माहीत नाही. पण 2-3 दिवसापूर्वी अशाच पद्धतीचा आरोप खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरती केलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.